अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। आज छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले व इतर महान आमचे आदरस्थान जे आहेत यांचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व चंद्रकांत पाटील यांनी केलेला असल्या कारणाने आज प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इथे रास्ता रोको आयोजित केलेला होता। आता नुकतीच आम्हाला बातमी आलेली आहे की प्रतिभाताई शिंदे यांना पोलिसांनी अडवून ठेवलेलं आहे, घरी नजर बंद केलेलं आहे। या पोलीस प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांना आवाहन करू इच्छितो की जर का तुम्ही आम्हाला शांततेच्या मार्गाने हा रास्ता रोको करू देत नसतात तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे जिथे असतील तिथे हा जळगाव जिल्हा आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आमचा हा रास्ता रोको लोकशाही मार्गाने करत आहेत आणि आम्हाला सरकारने सहकार्य करावं। आम्ही सांगू इच्छितो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जळगाव जिल्ह्याच्या दोन्ही नेत्यांना आणि आमदारांना की लोकशाही पद्धतीने आम्हाला तुम्ही आमचं काम करू द्या, नाहीतर तुम्हाला घराच्या बाहेर निघणं आम्ही मुश्किल करून टाकू। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आंदोलन दडपलं जात आहे असं वाटतंय आपल्याला। दडपशाही हे सरकारच बोगस सरकार आहे, हे ईडी सरकार आहे, हे बेकायदेशीर आलेलं सरकार आहे, हे लोकशाहीला घातक असं सरकार आहे आणि 100% आंदोलन दडपण्याचा हे प्रयत्न करतायत। जय भवानी, जय शिवाजी। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी, नहीं दादागिरी नहीं चलेगी। आपण पाहू शकता की दोन्ही साईडचे रस्ते सुरू आहेत, रास्ता रोको आंदोलन